पाहत पुढची बातमी. अजित पवारांच्या कथित वेषांतरावरती खासदार संजय राऊत यांनी थेट आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच खळबळजनक असे आरोप केलेले आहेत. अमित शहा आणि अजित डोवाल या कटामध्ये सहभागी असतील असा आरोप आता राऊतांनी केलेला आहे. तुम्ही खोटी नावं, खोटी वेषांतर, खोटे बोर्डिंग पास, खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता. CRPFची सुरक्षा ही केंद्राच्या म्हणजे गृह अमित शहांच्या हातामध्ये आहे. याचा अर्थ अमित शहानी CRPFला कळवलेलं आहे यांना सोडा म्हणून. म्हणजे खोटे पॅन कार्ड बनवले गेले, खोटे आधार कार्ड बनवले गेलेले आहेत, त्यांना सुरळीतपणे त्या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर पडता यावं म्हणून दिल्लीच्या गृहमंत्रालयाच्या खास सूचना असायलाच हव्यात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात. अजित डोवाल जेम्स बॉन्ड आहेत ना. जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात झालेली आहे. जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे. फिरतनाट्य मंडळ आणि नौटंकीबाज आणि नाटक कोण करतं हे खऱ्या अर्थाने बघायचं असेल ना तर मातुश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघा. उद्धव ठाकरे नावाचा एक भैरुपिया बसलेला आहे. बाळासाहेबांचा मुलगा नावाचे म्हणून घेण्याचं जे काय नाटक सुरू आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे ना हे वेगळं हे नाटकापेक्षा काही वेगळं नाही आहे. आणि तुझ्या मालकांनी कितींदा वेषांतर केलाय, कधी साडी घालून किंवा कधी बुरखा घालून. जे हिंदुत्वाचं जे नाटक तुझा मालक जो करतोय त्याचा कुठेतरी बुरखा आम्हाला फाडायलाच लागेल. कितींदा तुझा मालक बुरखा घालून हजीला जाऊन आलेला आहे ह्याची माहिती आणि फोटोग्राफ कधीतरी महाराष्ट्राला दाखवायला लागतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.